विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण मागील घटकामध्ये भारतीय लोकशाही ही जगातील सगळ्यात मोठी लोकशाही का म्हटली जाते, तिचे वैशिष्ट्य काय आणि कुठल्या अशा लोकशाहीच्या मूलभूत गोष्टी आहेत की ज्या भारतीय लोकशाहीला बळकट करत जातात. याच भारतीय लोकशाहीमध्ये संविधानाची वाटचाल आपण पाहत असताना विद्यार्थी मित्रांनो, या घटकामध्ये आपण सामाजिक न्याय व समता या संदर्भात माहिती घेणार. भारताचे जे संविधान आहे, ह्या संविधानाचं सामाजिक न्याय व समता हे एक उद्दिष्ट आहे. संविधानाचे जे उद्दिष्ट ठरवलेले आहे त्या उद्दिष्टांपैकी सामाजिक न्याय व समता हे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहे. आणि या दोन मूल्यांवर आधारित असलेला समाज निर्माण करणं हे आपलं महत्त्वपूर्ण ध्येय आहे. विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक न्याय आणि समता प्रतिष्ठित करणे, सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय, की ज्या सामाजिक बाबींमुळे एखाद्या व्यक्तीवर अन्याय केला जातो त्या बाबी दूर करणे आणि एक व्यक्ती म्हणून त्या व्यक्तीला समान दर्जा जो आहे तो समान दर्जा प्राप्त करून देण्यासाठी आग्रह करणे. मग त्या व्यक्तीवर सामाजिक कुठल्या बाबी असे असतात की ज्यांच्यामुळे त्याच्यावर अन्याय होऊ शकतो, त्या व्यक्तीची जात, त्या व्यक्तीचा धर्म, त्या व्यक्तीचं लिंग, त्या व्यक्तीची भाषा, त्या व्यक्तीचं जन्मस्थान, वंश, संपत्ती, या सगळ्या गोष्टीवरून त्या व्यक्तीला कनिष्ठ किंवा श्रेष्ठ असा भेदभाव आपल्याला करता येणार नाही. त्या व्यक्तीला या सगळ्या बाबी दूर करून त्याला विकासाची समान संधी करून देणं हे सामाजिक न्याय व समतेचं वैशिष्ट्य आणि प्रमुख उद्दिष्ट सुद्धा आहे. विद्यार्थी मित्रांनो, समाज जर आपल्याला ह्या सामाजिक न्याय आणि समतावर प्रस्थापित करायचा असेल तर आपल्याला समाजात सर्व घटकांवर त्यासाठी प्रयत्न करावे लागेल. लोकशाही सर्व घटकांना समावून घेण्याची एक प्रक्रिया आहे. या लोकशाहीमुळे अधिकाधिक सर्व समावेश होण्यासाठी सर्व सामाजिक घटकांना याच्यामध्ये आपल्याला समावून घ्यावं लागेल. त्याचप्रमाणे समावित लोकशाहीमुळे समाजातील संघर्ष जो आहे तो संघर्ष कमी व्हायला आपल्याला मदत होईल. आणि हा संघर्ष कमी करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, अनेक महत्त्वाचे धोरण, अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्यामध्ये घेतल्या आल्या. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं राखीव जागांचं धोरण. विद्यार्थी मित्रांनो, जे लोकसमूह अथवा सामाजिक समाज घटक असे काही लोक असतील किंवा लोकसमूह असतील, काही समाजाचे घटक असतील, जो शिक्षण आणि रोजगार या संधीपासून तो दीर्घकाळ वंचित राहिला आहे, अशा समाज घटकांसाठी राखीव जागांचे धोरण स्वीकारण्यात आले. आणि याच धोरणामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यासाठी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्या यांच्यामध्ये काही जागा राखीव ठेवण्यात आल्या. मागासवर्गीयांसाठी सुद्धा राखीव जागांची तरतूद करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारापासून त्यांना संरक्षण देणारा कायदा. या संदर्भात आपण माहिती घेत असताना आपल्या लक्षात घ्यावं लागेल की समाजामध्ये सामाजिक न्याय आणि समता जर प्रस्थापित करायची असेल तर हा कायदा खूप महत्त्वाचा होता, की या कायद्यामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा अन्याय करण्यास कायद्याद्वारे प्रतिबंध करण्यात आला. आणि ह्या कायद्यामुळे ह्या अनुसूचित जाती आणि जमातीवर जर अन्याय झाला, अत्याचार झाला, तर त्याला शिक्षेचीसुद्धा तरतूद करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्यासाठी अल्पसंख्याकांच्या विषयीसुद्धा काही तरतुदी त्यामध्ये करण्यात आला. भारतीय संविधानाने अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी अनेक तरतुदी केल्या. अल्पसंख्याकांना शिक्षण, रोजगार यांच्या समान संधी मिळाव्यात त्यासाठी अनेक योजना राबवल्या गेल्यात. आणि मित्रांनो, भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य आहे की संविधानाने सांगितलं आहे की जात, धर्म, वंश, भाषा, प्रदेश या घटकावर आधारित कुठल्याही भारतीय व्यक्तींवरती भेदभाव करता येणार नाही. परंतु अल्पसंख्याक विषय ही व्यापक तरतूद जी आहे ती व्यापक आहे. समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क याच्यामुळे अल्पसंख्याकांना मूलभूत स्वरूपाचं संरक्षण मिळालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, राखीव जागांचं जसं धोरण होतं, अनुसूचित जाती जमातींना जसे राखीव जागा देण्यात आल्या, अनुसूचित जमाती जातींवरती असलेल्या अन्यायावर जसा प्रतिबंध करण्यात आला, अल्पसंख्याक लोकांच्या विषयी सगळ्या तरतुदी करण्यात आल्या, त्याचप्रमाणे महिलांसंबंधी सुद्धा कायदे आणि प्रतिनिधित्वसुद्धा तरतुदी या ठिकाणी भारतीय संविधानामध्ये झाल्या आणि लोकशाहीचा पाया अधिक बळकट झाला. स्वातंत्र्याच्या काळापासून महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना सुरुवात झाली. मित्रांनो, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ज्या समस्या भारतासमोर होत्या त्या म्हणजे महिलांमध्ये असलेली निरक्षरता. ही निरक्षरता दूर करण्यासाठी अनेक योजना राबवल्या आल्या. विकासाच्या पुरेशा संधी देण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांच्या समस्यांची दखल घेऊन
शासनाने काही ध्येय धोरणे निश्चित केली, अनेक बाबी त्यामध्ये भविष्याच्या कालखंडामध्ये अनेक कायदे करून महिलांसंबंधी या गोष्टी दूर करण्याचे प्रयत्न झाले. महिलांसंबंधी असणाऱ्या कायद्यांमध्ये महत्त्वाचे जे कायदे आहेत त्याच्यात वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा मिळायला हवा यासाठी कायदा झाला, हुंडा प्रतिबंधक कायदा झाला, लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा झाला, घरगुती जो हिंसाचार आहे तो हिंसाचाराला प्रतिबंध करण्याचा कायदा झाला, अशा अनेक महत्त्वपूर्ण तरतुदींना महिलांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि त्यांच्या वैयक्तिक विकास साधण्यास त्यांना अनुकूल असं वातावरण निर्माण केलं गेलं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशात राजकारण आणि राजकीय संस्थांमध्ये या देशाचे प्रतिनिधित्व महिला अगदी पूर्व काळापासून करत आलेले आहेत. या भारताला देशातली पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या सगळ्यांना ज्ञात आहेत. अशा प्रकारच्या राजकीय संस्थांमध्ये महिला पूर्वीपासून सहभागी होतच होत्या, परंतु त्यांचा प्रतिनिधित्वाचा वाटा आहे तो भविष्य काळामध्ये वाढावा, त्यांना अनेक प्रकारच्या संधी अजून मिळाव्यात म्हणून 73 व 74 घटना दुरुस्तीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% राखीव जागा ठेवण्यात आल्या. आणि मित्रांनो, महाराष्ट्र हे असं राज्य होतं की महाराष्ट्राने 33% जागा ह्या महिलांसाठी राखीव ज्या ठेवल्या होत्या त्या वाढून 50% करण्यात आल्या. आणि मित्रांनो, अशा पद्धतीने ह्या प्रयत्नांमुळे राजकीय संस्थांमध्ये की लोकशाही प्रक्रियेमध्ये महिलांचा वाटा वाढण्यास मदत झाली. तसेच महिलांचा राष्ट्रीय महिला आयोग स्थापन करण्यात आला. ज्याप्रमाणे केंद्रात देशात राष्ट्रीय महिला आयोग स्थापन करण्यात आला, त्याच पद्धतीने राज्यामध्ये सुद्धा राज्य महिला आयोग स्थापन करण्यात आला की ज्या माध्यमातून महिलांच्या समस्या, अन्याय, अत्याचार या गोष्टींवरती अधिक व्यापक पद्धतीने ध्येय धोरणं ठरवता येतील. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, महिलांचं सक्षमीकरणाचं महत्त्वपूर्ण काम या अनेक नियमांमुळे झालं, अनेक तरतुदींमुळे झालं. धन्यवाद.